जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तिरुपती पार्ट टू. इथं आपण दुसरा पार्ट कंटिन्यू करणार आहे. सकाळचे 7:15 वाजल्यात, आत्ता उठून फ्रेश तेन झालो आहे आम्ही. मार्केट पण आता एका तासापर्यंत चालू होईल भाऊ. आता मार्केटला बसेल, साया गाडी घेणार आहे. नगर जातात, वेळ कोण केला समज, वेळ काय सायनच केला आहे. इथं पण सहाला आत्ता उठून गेला त्यांना. मी 5 वाजता उठून गेलो, फिरून तिरुपतीला एक आणि फेरी मारून आलो भाई. आणि मी तरी काही उठा नाहीत, पूर्ण फेरी मारून आलो आहे मी. आणि आता तिथून निघणार आम्ही, आता पद्मावतीला पहिलं दर्शन घेणार. तिथून आम्ही जातो आता गोल्डन टेम्पलला जाणार आहे. आणि तिथून मग कंटिन्यू कोल्हापूर. रात्री 1 वाजते ना म्हणा याला गाडी चालणार आहे. म्हणाला 1 वाजते कसं आहे, मी घेतली असतो तशी बेड करून गाडी. तुम्हाला दाखवतो मी काम करत असतो. उपयोग नाही आपल्या नुसता बेड करते गाडी, त्यामुळे तुम्हाला पूर्ण अपडेट मिळत नाही आपल्याकडून. होय काय शोप मग काय, परवा दिवशी ब्लॉगच केला नाही. कुठं परवा दिवशी सांगतो की काय केला नाही. मग परवा दिवशी जरा घाई गडबड, पाचची गडबड, काय सांगू तुम्हाला. इथं मित्रांनो एक लग्नासाठी हॉल आहे, फ्री हॉल. इथे अजूनही येथील लोक पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार करतात. वातावरण एकदम मस्त आहे इथले. रात्री ठरलेलं 7 वाजता निघायचं, आता 8 वाजता सध्या परिस्थिती आम्ही निघलेलो आहे. लेट करणारा माणूस आहे साई प्रसाद चव्हाण. चव्हाण आघाडीवर 2 नंबरवर आघाडीवर आहे ती बाप्पासाहेब इंगळी. मी लवकर उठलेलो आणि पजा काय बा, 5 वाजता तुम्हाला सांगितलं होतं मी आवरा म्हणून. तुम्ही इथेच वाजवले आवरा आहे 7. आता इथून आम्ही नाश्त्यासाठी निघालो आहे कुठे तरी. खाली जाणार आहे नाश्त्याला आम्ही. मिसळ कुठे मिळत आहे मिसळ. मित्रांनो 4 दिवसाचा आमचा आता प्रवास, हा शेवटचा दिवस. आता आम्ही तिरुपतीवरून बाहेर पडलोय. इथून आम्ही जाणार आहे आता कुठलं मंदिर आहे पाहिजे ते पद्मावती गोल्डन टेम्पल. हा पद्मावती आणि जाता आता गोल्डन टेम्पलला जाणार आहे आम्ही. म्हणजे टोटल आता आमचं आणि रनिंग 1100 ते 1150 किलोमीटर होईल कोल्हापूरपर्यंत. कोल्हापूर म्हणजे रात्री अंबाबाईच्या दारात आम्ही 12:00 पोहोचल. गाडी चालवून चाललो मी, ह्या अवस्था असणार का माहित नाही. आणि 1 तासानं आपलं मार्केट पण चालू होईल. जरा ते माणूस दाखव वेळ करणार. गोपनीय भाग आहे, सुधी 9 पूर्ण झाल्यावर मी येईल पाहिजे परत एकदा. दीप्या 9 बोललाय म्हणलं काय विषय आडच असणार. म्हणजे प्रज्वल तू गेस करू शकतोस का काय तेच काय मी गेस करू शकतो भाई तू गेस करू शकतोस काय. मग दीप आम्हाला तू हिंट हिंट देऊ शकतोस काय वगैरे काय देऊ शकतो. म्हणजे दीप्या म्हणते 9 पूर्ण झाल्याशिवाय मी काय तुम्हाला सांगणार नाही. आज आपण गेले 4 दिवस तिरुपतीमध्ये आहोत. म्हणजे तिरुपतीला येण्यामागचे कारण की कारण तुम्हाला माहिती आहे, आपण 6 महिन्यापूर्वीच तिरुपतीमध्ये आलो होतो. आणि आज परत 6 महिन्यानंतर परत आपण तिरुपतीमध्ये आहोत. कारण विषय की आपले एक जागवार एक स्वप्न होतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे. म्हणजे खरं BMW घेऊन आपल्याला 1 वर्ष झालं नव्हतं, त्यामुळे जागवार कधी घ्यायची कधी घ्यायची जीएमला आपल्या वर्ष पण मिळाला जुलैला. आणि जागवार मग लगेच कसं अशी तारीख म्हणजे काय विषय नव्हता आपला. खरं जेव्हा आम्ही 6 महिन्यापूर्वी तिरुपतीमध्ये आलो, जेव्हा आम्ही रांगेत उभारलो होतो, 14 तास रांगेत होतो आम्ही हॉलमध्ये बसलेलो. हॉलमध्ये बसलेलो आणि सगळा फ्रेंड सर्कल आपला होता. मग तेव्हा काय विषय नाही काय नाही, मधूनच गाड्यांची असे नावं घेता घेता जागवारचं नाव आलं. आणि विषय वाढला की जागवार घ्यायची मग विषय वाढला. मग आम्ही जेव्हा आज दर्शनासाठी गेलो तेव्हा पोरांनी प्रत्येक म्हणजे आता दीप्या बोलला
की आम्ही गाडी घेऊन तिरुपती मध्ये येतो. साहेब बोलला मी पायी चालत येतो. असं प्रत्येकानं काय काय बोलला. लवकर येतो म्हणलं तर 6 महिन्यामध्ये वाटलं लवकर घेईल तेव्हा लवकरच येईल. आणि जेव्हा मी कोल्हापूरला रिटर्न गेलो तेव्हा प्रोसेस एवढी फास्ट झाली की आपण 4 महिन्यातच गाडी घेऊन टाकली. आणि आपल्याला यायचं होतं लास्ट मध्ये म्हणजे मार्च महिन्यात आपल्याला यायचं होतं तिरुपतीला. तर पोरांना वेळ नसल्यामुळे म्हणजे मार्च एंडिंगची कामं असतात तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे आपण सल्लग या 3 सुट्ट्या पकडल्या आणि एक सुट्टी म्हणजे 4 दिवसाचा असा नियोजन आखला आणि आज आपण तिरुपतीमध्ये आहोत. पद्मावती मंदिरच्या इथे आता आलेलो आहे. दर्शन घ्या चाललो आहे. आता गर्दी तर काही दिसत नाही. जाऊयात आत. इथं आता मोबाईल जमा करणार. इथं कोणत्याच मंदिरात मोबाईल चालत नाही. चला दर्शन घेऊन येतो. पद्मावती मंदिराच्या इथं नाश्त्याला आलेलो आहे. आता भाई आम्हाला एकटा सोडून नाश्ता करत आहे. भाई अरे विचार तरी खाणार आहेस का म्हणून. मागत नाही ती तुझा. आम्ही आमची ऑर्डर आलेली आहे. आता मसाला डोसा ऑर्डर आलेला आहे. पावणे 11 वाजता पद्मावती देवीचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडलोय. आणि मार्केट पण आज ओपन आहे. आज मंडे. ड्रायव्हर चेंज केलाय साया म्हणजे पुढे पावती पडली इकडे पावती कव्हर जाईल तसे इकडे पावत्या कव्हर. आणि गेल्यावर गेल्यावर मग साईकडे भरपाई. आम्ही इथून गोल्डन टेम्पलला जाणार आहे. म्हणजे ते 12 ते 3 काहीतरी बंद असते वाटतं. आणि सायाने लेट केला सकाळी त्यामुळे 12 वाजणार आहे. जर 12 पर्यंत पोहोचलो तर ठीक नाही तर मुख्य दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडणार आहे. कारण आम्हाला पुढे आणि 800-850 किलोमीटर प्रवास कव्हर करायचा आहे. त्याच्यामुळं तिथं मुख्य दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडणार. ट्रेडिंग डेज फॉर टुडे. साई काय पळवा एक ना. साई आपल्याला संध्याकाळी निवांत जायचं काय गडबड करून. काय गडबड नाही बा वाटलं रात्री जाऊया कुठं निवांत. आता हॉटेलचं नाव घेतलेलं. आपण आलेलो आता गोल्डन टेम्पल जायचं. तिथे गेटवर तरी काय गर्दी नाही. गाडी पार्क केल्या लाईन लागल्या बघा. जातो दर्शन घेऊन येतो. इथे पण मोबाईल अलाउड नाही. आता गोल्डन टेम्पलचं आपल्याला दर्शन मिळालेलं आहे. आता मी इथून बाहेर पडलोय. आता नॉनस्टॉप कोल्हापूर. आणि ड्रायव्हर पण आम्ही आता चेंज केला आहे. साई जरा येऊन मागं बसलाय. प्रज्वल काय पुढं आता ड्रायव्हिंग. दिपे दिपे ड्रायव्हरची बदली झाली. साईला आता हे मिळाली प्रमोशन. प्रमोशन आता ट्रक चालू. ट्रक चालू नाही प्रायव्हेट जेट. दिसाली पण बिहारीच त्यामुळे ट्रक बिक जमते. चायना. आता नॉनस्टॉप कोल्हापूर मध्ये जेव्हा थांबलो तर बघूया भागा जेवढ्या लवकर भागा जायला तेवढ्या जातो. आता वाम कुक्षी दुपारची वेळ जरा. आणि मगापासून काय होत टाइम मिळाला की वाम कुक्षीच घे. सकाळ असली दुपार असली संध्या असू दे. सवय प्रमाणे देत आहे. हॅलो. कोल्हापूरला जाताना चौथ्यांदा टाकी. ना मला जाताचा फुलवलं. शॉर्टकट आहे शॉर्टकट आहे. आणि भावानं लॉंगकट घेऊन युटर्न घ्यायला लावलाय. आता परत गेला पंप आहे म्हणून इकडे आणलाय म्हणलं आमासने. आता तुम्ही बघा हायवे सोडून आम्ही कुठं आले बघा. तुम्ही काय इथं काय इचारा गेलं माणसाची तरी येणार येणार चालू करून ठेवलं.
भाई उतरा आवाज मोबाईल नंबर घेऊन ठेवला भाई उतरा आता भाई बस बेंगलोर पर्यंत जाऊन बेंगलोर मध्ये म्हणून नाही भाई बस आता उतरा गल्ली बोत ने गाड्या घालला होता सायाने तर आम्हाला वाद आणला नुसता नुसता चुकी होती इकडे घाल तिकडे घाल गल्ली घाल बोवायला घाल हायवे आहे भाई बस भाई चार तास लवकर आणला आपण त्याचं काय नाही हायवे हायवे म्हणून गल्ली बोळात घालला होती आणि बघा हायवे म्हणून मी उत्तर उतरतो तू उत्तर पहिला इथन उतर तू काय म्हणलं सर काय बोलू आमच्याकडे बोला शब्दच नाही तू झोप नसतो बोलाय शब्द नाही म्हणला बोलाय असते का झोपलेलाच असते काय बघत तेव्हा आता आपण तमिळनाडू मध्ये एवढं तरी माहित आहे बघल तिकडे तुझ्या मागणं जायचं तू वाटत रे नाही ते इथं काही पिक्चर काढला माझ्यावर भाई ते पण मोबाईलच बंद केला आता तर काय चुकीचा रोड तुझ्या पिक्चर नाही तुझ्या 8 तासाची वेब सिरीज मी पिक्चरचं काय हायवेच्या कडेला नाश्ता करायला थांबलोय आपण इकडं बर्गर किंग आहे इकडं कुठलं हॉटेल आहे आणि इथं KFC आहे मी गेल्यात वाटतं KFC मध्ये गेल्या ती चला जाऊया आपण ते मीटर झोलात पडले वाटते डायरेक्ट KFC किती झोला किती झोला लाईव्ह मध्ये बुक केला रे 1,40,000 75 नेक्स्ट खर्च येईल म्हणून आपण आलोय कुठे माहित आहे का डोळं बोलल्यात का काय तुला नेगेटिव्ह दिसायला लागल्या चुप झाला खायच्या नादात म्हणजे भूक एवढी लागलेली काही नाही ब्लॉक करायला विसरून गेला पोरांनी सगळं सपिवलंय फ्रेंच फ्राईज तेवढं शिल्लक आहे भाई तर उठलाय आता पाणी प्यायला एवढा राहिलाय साई साईचा कोटा अजून एका माळ हसालाय काय आता KFC मधून बाहेर आलोय आता परत निघणार बाहेर आम्ही इथून आता जवळ जवळ आम्हाला 700 किलोमीटर काढावा सकाळी 6:08 म्हणजे जवळजवळ सकाळी 7 वाजणार पोचायला ते पण कंटिन्यू ड्रायव्हिंग झालं तर कंटिन्यू ड्रायव्हिंग काय शक्य नाही बघूया आम्हाला किती वाजतात पोचायला गुगल आत्ता बेंगलोर सोडून पुढं आलो आहे आणि पाऊस आलाय बघू शकता तुम्ही वातावरण एकदम ओके मध्ये झालंय तू बघू नकोस तू बघून आम्ही सर्वजण बघेन पाऊस आणि पावसात शोधणारा ती व्यक्ती दीप काय सुचतय का आयुष्यात कविता नाही मरदा कविता कुठली म्हणतोस तेरे पण Call me all night long Try to give you hints and a heart to see Right on the line, no Losing it on you is the last thing आता हायवेला आहे टाईम काय जाय ना झोपर येईन ना दुपारी झोपल्यामुळे पोरं म्हणजे मॅच बघूया मग मॅच उन्हाळा लावल्या रात्रीचे 10:15 हुबळीच्या इथं पोहोचलोय आम्ही आणि टाकी आता मी 5व्यांदा फुल करत आहे एव्हरेज जास्त देते का नाही गाडी एव्हरेज देते गाडी 70-80 तर असलेच 70-80 कमीत कमी असेल स्पेंडर सांगायला काय
अरे पाचव्यांदा टाकी फुल करायला म्हणून म्हणा ते नाम एकदा करणार का टाकायचं आता जेवायला थांबलोय दीपावर लागला सव्वा अकरा वाजले बरोबर उशीर काय मॅच बघायला ऐक ना मॅच मात्र हट झालं उशा मॅच हट झाला नाही निकलस पुरण मारलाय मारलाय बोमो टिकणार आता थोडा वाईट टाकला दोन सव्वा दोन वाजल्यात सयामचा आत्ता फ्रेश झालाय गाडी आत्ता मी गाडी साईड दिल्या जरा झोप यायला लागलाय मला म्हणून ऋषी पाटील तुम्ही बघू शकताय ऑलरेडी झोपलाय इकडे इकडे व्लॉग करायला व्लॉग लवकर या इकडे दीपाला आपला पळत पळत दीप्यावर झोपला नाही दीप्या कंटिन्यू जागाय फक्त असा विषय आहे की दीप्याला गाडी चालवायला येत नाही एकच विषय माझा आहे मी एकटा जागा आहे बाकी सगळी कोलॅप झाल्यात ऋषी विषयी मोठं नाही खरं गाडी चालवा येत नाही त्याचा काही बाई गाणी बिणी लावायला आहे ना तुम्हाला इथे गाणी लावून भाऊ गाणी लावायला म्हणून गाडी इथे पण आल्या बरोबर ऋषी विषयी सगळे कोलॅप झाल्यात अजून मोठं बोलायचं अजून एक तासभर लागेल की तासभर लागणार तास दीड तास लागेल अजून पोहोचायला सव्वा दोन वाजत घडाय त्यामुळे पंधरा वीस मिनिटात पोहोचायची भाई पुढे झोपलाय चला इथं ऋषा काय अवघड आहे बघूया आता मी पण जरा झोपणार आहे खरं रात्री साडेतीन वाजता आई अंबाबाईच्या दारात पोहोचलोय बाहेरून दर्शन घेतलंय गेट बंद आहे मी उद्या परत येऊ पाया पडा आता इथून घरी